नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 6वी विषय मराठी 12वा पाठ मला मोठं व्हायचंयचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा। 1. मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे? उत्तर, मुलाला आंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत, शास्त्रज्ञ व्हायचे आहे। 2. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली? उत्तर, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली, काचपात्रे, मायक्रोस्कोप आणून ठेवले, तसेच पुस्तकांचा डोंगर रचला। 3. शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते? उत्तर, शास्त्रज्ञ मुलगा झाल्यावर ताई व आईला अभिमान वाटेल, आपल्याला तोच देणारी ताई व आई आपल्या बक्षीस समारंभात मिरवतील। 4. आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते? उत्तर, आई मुलाला निळ्या पॅन्टचा शोध लावायला सांगते। प्रश्न 2. वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा। पहिला वाक्प्रचार आहे, आकाशाला गवसणी घालणे, त्याचा अर्थ आहे मोठे कार्य पार पाडणे। त्याचा वाक्यात उपयोग आहे, एव्हरेस्ट शिखर सर करून राजूने आकाशाला गवसणी घातली। 2. निश्चय दांडगा असणे, उत्तर ठाम निश्चय करणे, आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे, दररोज सूर्यनमस्कार घालण्याचा सचिनने ठाम निश्चय केला। 3. खडकातून पाणी काढणे, त्याचा अर्थ आहे अशक्य गोष्ट पार पाडणे, आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे, वळवंटी भागात पॉलीहाऊसमध्ये फुलशेती करून श्यामने जणू खडकातून पाणी काढले। 4. वाक्प्रचार आहे, मनस्ताप सहन करणे, त्याचा अर्थ आहे मनाला होणारा त्रास सोसणे, त्याचा वाक्यात उपयोग आहे, छोटे बाळ आजारी पडले तर घरातील सगळ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। प्रश्न 3. पाठात आलेले शब्द पुढे दिले आहेत, त्यांची माहिती मिळवा व लिहा। त्यामधील पहिला शब्द आहे गुरुत्वाकर्षण, त्याचा अर्थ आहे पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे। 2. शब्द आहे टेस्ट ट्यूब्स, त्याचा अर्थ आहे काचेच्या परीक्षा नळ्या। 3. शब्द आहे लॅब, त्याचा अर्थ आहे प्रयोगशाळा। 4. विद्युत शक्ती, त्याचा अर्थ आहे वीज, विद्युत शक्ती म्हणजे वीज। 5. अणु, त्याचा अर्थ आहे सूक्ष्म कण, अणु म्हणजे सूक्ष्म कणांना अणु म्हणतात। 6. परमाणु, त्याचा अर्थ आहे सूक्ष्म कणाचा शेवटचा अणु म्हणजे परमाणु। प्रश्न 4. उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्यासारखी मागे लागते? उत्तर, आई सकाळी लवकर उठणे, स्वच्छ आंघोळ करणे, पोटभर जेवण करणे, शाळेतील अभ्यास वेळेवर करणे, टीव्ही कमी पाहणे, तसेच संध्याकाळी टीव्ही उशिरापर्यंत न पाहता वेळेवर झोपणे यांसारख्या गोष्टींसाठी मागे लागते। 2. तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल? उत्तर, मला अंतराळात सोडले तर मी आकाशातले चंद्र, चांदण्या, सूर्य, वेगवेगळ्या आकारांचे ढग, आकाशगंगा,
धूमकेतू इत्यादी गोष्टी पाहिल. 3. तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते? उत्तर, प्रदूषण विरहित अशा इंधनाचा प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून पर्यावरणाची मुक्तता करण्यासाठी उपाय. समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी कसे निर्माण करता येईल यांसारखे शोध लावावे वाटतात. प्रश्न 4. प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते, त्यांची यादी करा. उत्तर, प्रयोगशाळेमध्ये परीक्षा नळी, रसायने, बाटल्या, तिवई, तराजू, चंबू, बकपात्र, गॅस कॅन्डल, सोनोमीटर, चिमटे, मायक्रोस्कोप यांसारखे साहित्य असते. प्रश्न 5. शब्दांच्या शेवटी इकार किंवा उकार येतील असे 10 शब्द लिहा. शब्दाच्या शेवटी इकार असलेले शब्द आई, माई, सही, पट्टी, चावी. उकार शेवट असलेले शब्द माऊ, भाऊ, वाजवू, करू, टाकू. प्रश्न 6. पुढील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला. कंसात विशेषणे आहेत इतका, जेवढा, तुमचा, तिचा, जसा, तेवढे. पहिलं वाक्य आहे, बाबांनी विचारले टिंबटिंब वेळ कुठे होतास? उत्तर, बाबांनी विचारले इतका वेळ कुठे होतास? पुढील वाक्य आहे, टिंबटिंब चेहरा उन्हाने लालेलाल झाला. उत्तर, तिचा चेहरा उन्हाने लालेलाल झाला. 3. मला वाटते टिंबटिंब कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. उत्तर, मला वाटते जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. पुढील वाक्य आहे, टिमटिम मुलगा खूप हुशार आहे. उत्तर, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. वाक्य आहे, टिमटिम अंगरखा तशी टोपी घालून तो मंचावर आला. उत्तर, जसा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला. नसात, पुढील नामांना दोन दोन विशेषणे लिहा. उदाहरणार्थ, हिमालय उंच बर्फाच्छादित, त्याप्रमाणे भाजी खारट स्वादिष्ट. पुढील नाम आहे घर. घराला विशेषणे आहेत सुंदर, मोठे. 3. विद्यार्थी हुशार, शांत. 4. बाहुली. बाहुलीसाठी विशेषणे आहेत तेजस्वी, गोंडस. 5. लोकांसाठी विशेषण आहे जास्त, जमलेले.